लोकसभेमध्ये आज जी घटना घडली त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले खासदार दैर्यशील माणिकारण। त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र आणि कार्यकर्ते आले होते, त्यामुळे ते स्वतः आज सभागृहात खाली नव्हते, आसनावर नव्हते, स्वतः प्रेक्षक गॅलरीमध्ये होते। काय नेमकं घडलं प्रेक्षक गॅलरीमध्ये? सकाळी लहान मुलांच्यासह माझे काही मित्रपरिवार संसदीय कारवाई पाहायला आले होते। मी स्वतः तिथं त्यांना एस्कॉर्ट करत घेऊन गेलो आणि मी पहिल्यांदाच, कारण नवीन संसद असल्यामुळे वर्ण गॅलरी मी पहिल्यांदाच पाहत होतो। मग मीही त्यांच्याबरोबर 2 मिनटं म्हटलं प्रोसिडिंग्स वर्ण कसं ऐकू येतं किंवा काय, म्हणून मी स्वतः अनुभव घेण्यासाठी त्यांच्याबरोबर बसलो। तोपर्यंत आपल्याला माहिती आहे की 45 मिनटाची अवधी असतो, की 45 मिनटानंतर प्रत्येक लेअर कमी करायला चालू करतात। आमच्या समोरची एक लेअर त्यांनी कमी केली, म्हणजे पुढं बसलेल्या बेंचेसमधले एक केले। आमच्या आधीच काही लोकं येऊन पुढं बसली होती, त्यामध्ये ही 2 मुलं त्या ठिकाणी बसली होती। पहिला मुलगा पहिल्यांदा त्या ठिकाणी अचानक उभा राहिला त्या गॅलरीमध्ये आणि त्यांनी पहिल्यांदा उडी मारली। काही किती फूट अंतर आहे प्रेक्षक गॅलरी ते 17 फूट अंतर आहे वरून खालीपर्यंत, आणि त्या अंतरामध्ये त्याने अचानकपणे उडी मारल्यामुळे आम्हालाही कळायचं बंद झालं की नेमकं तो उडी का मारला, म्हणून आम्ही सुद्धा सगळेच गॅलरीतले एकदम उभे राहिले। तो त्या बेंचेसवर पळत पळत पुढे सुटला आणि त्याच्या पायामध्ये पांढरे शूज होते। त्या शूजमध्ये पहिल्यांदा आम्हाला वाटलं तो शूज काढून कोणाला तरी मारतोय किंवा आसनाच्या वती फेकायचा प्रयत्न करतोय की काय, पण त्याच्या शूजमध्ये त्यांनी काहीतरी लपवून आणलं होतं की ते त्यांनी स्प्रे केला की फॉग कॅन्डल होते ती अशी माहिती सध्या। हां, जे काय होतं पण त्याच्यानंतर येल्लो स्मोक सगळीकडे यायला सुरू झाला आणि स्मेल एक डर्टी स्मेल त्या ह्याच्यामध्ये होता। त्या स्मेलनं सगळेजण मग भयभीत झाले की पॉयझनस आहे की काय कळायला, लहान लहान मुलं होती बरोबर, त्याच्यामुळं भागमदौड त्या ठिकाणी सुरू झाली। आणि त्याचबरोबर त्या गॅलरीमध्ये असणारे जे सगळेच होते त्यांना सिक्युरिटीनं बाहेर काढले। त्याच्याबरोबरचा एक जो होता तो लोंबकाळत होता, म्हणजे त्या गॅलरीला रेलिंग आहे, त्या रेलिंगला लोंबकाळत त्यांनी त्या ठिकाणी आत खाली उडी मारली आणि त्याच्या पाठोपाठ तो पळत होता। आता एकूण 4 जण संशयित आहेत, त्या चौघांनाही संसद मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले, त्यातलं एक नाव महाराष्ट्रातला अमोल शिंदे असं समोर येतं। त्या 2 युवकांची जी काही हलचाल चालू होती, जे काही कृत्य चालू, त्यावेळा काही मराठी शब्द कानावर पडले किंवा त्यांचा काही संवाद? संसदेच्या त्या गॅलरीमध्ये कोणाला कोणाशी बोलू दिलं जात नाही, किंवा तुम्ही अगदी पेन पेन्सिल किंवा एखादं चिल्लर सुद्धा घेऊन जाऊ देत नाहीत, घड्याळ सुद्धा हातात घालू देत नाहीत। अशा परिस्थितीत ते कसं काय घेऊन आले हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे। आणि खऱ्या अर्थानं संसद चालू झाल्यानंतर कुणालाही आत बाहेर करायला कुठं परवानगी असत नाही आणि प्रत्येक गॅलरीमध्ये त्यांची सिक्युरिटी असतीच, त्यामुळे ती सिक्युरिटीही वर होती। पण आज अशी प्रत्यक्षदर्शीने मला एक माहिती अशी सूत्रांकडून समजली जी की 2 किंवा 3 व्हिजिटर्ससाठी एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी असतो, पण आज सुरक्षा रक्षकच कमी होते। सुरक्षा रक्षकांच्यामध्ये आमच्या गॅलरीमध्ये 2 सुरक्षा रक्षक होते, म्हणजे ज्या गॅलरीमध्ये घटना घडली तिथं 2 सुरक्षा रक्षक त्या गॅलरीमध्ये ते चेअर्सवरच बसून असतात। तुम्ही अगदी पायाची घडी जरी घातली तरी सुद्धा ते येऊन सांगतात की अजिबात पायाची घडी घालू नका किंवा कोणाकडे बोर्ड करून दाखवू नका किंवा एकमेकाकडं एकदम हालचाल करू ते त्या ठिकाणी देत नाहीत। प्रत्येक लाईनला तशी लोकं त्या ठिकाणी बसवलेली असतात। आज तो ज्यावेळी आमच्या आधीची लाईन काढली गेली, म्हणजे सुरक्षा रक्षकांनी काय केलं, 45 मिनिटाचा अवधी असल्यामुळे जसं टायमिंग संपेल तसं लाईन काढतात। लाईन काढल्यानंतर कदाचित त्याला वाटलं असावं की आता आम्हालाही बाहेर काढतील, म्हणून तो लगेच रिॲक्ट झाला आणि जशी माणसं पाठीमागची त्याच्या मागच्या लाईनची बाहेर काढली, त्यानं पहिल्या माणसानं उडी मारली आणि दुसरा माणूस लटकत होता रेलिंगला, म्हणजे त्याने उडी मारला पण तो हळूहळू लटकत त्यानं दुसऱ्याने उडी मारली। तो काहीतरी ओरडतच त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी गेला। तोपर्यंत खाली संसदेमध्ये बेनिवाल वगैरे जे खासदार आहेत यांनी त्याला पकडलं आणि चांगली धुलाईसुद्धा झाली त्याची, पण त्याचबरोबर जे सिक्युरिटी होती पार्लमेंटरी सिक्युरिटी त्यांनी सुद्धा त्याला लगेच ताब्यात घेतलं, दोन्ही मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांना मग कस्टडीमध्ये ठेवलं। तुम्ही सोबत होतात खासदारांसोबत, तुम्ही कुठून आलेला आहात, पहिल्यांदाच सभागृहात गेला होता? हो, आम्ही पहिल्यांदाच गेलतो, आम्ही सगळे फॅमिली दादांकडे आलतो, दादांनी आमचं सगळं अरेंजमेंट केली होती सगळं संसद दाखवण्यासाठी, ते स्वतः आमच्या बरोबर होते आणि ते असताना आम्ही सगळे सिक्युरिटी सगळे पास करून आम्ही सर्वजण आम्ही त्या गॅलरीमध्ये बसलो। गॅलरीमध्ये बसलो असताना सगळ्यांचं भाषण वगैरे चालू। मला सांगा, ज्यावेळा फॉग लॅम्प त्यांनी फॉग कॅन्डल ज्यावेळा फोडले दूर झाला, भीती वाटली त्यावेळा लहान मुलं, म्हणजे काय तिथलं वातावरण होतं सभागृहात? आमच्या घरातले सर्वजण लहान मुलं जे होते त्यांनी तर पहिल्यांदाच बघत होते, त्यांनी असंच अनुभवलं पहिल्यांदा, ते खूप पॅनिक झाले आणि घाबरून ते हे झाले, पण त्यांना सगळ्या सिक्युरिटींनी त्यांना बाहेर आणलं आणि सगळ्यांना हे केलं, म्हणजे आम्ही थोडंसं सगळ्यांना सांभाळलं, तिथं काय विषय हे नव्हता। काय वाटतं सुरक्षित ही एक चूक वाटते तुम्हाला एक देशाचे नागरिक म्हणून? मला आपल्या सुरक्षा बाबतीत काही हे नाही आहे, सर्व आमच्या 5 सिक्युरिटीज क्रॉस करून आम्ही आतमध्ये गेलतो, पण आता त्यांनी कसं काय ते आणलं शूजमध्ये आणि कसं हे केलं ते
आता माहिती धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे प्रत्यक्षदर्शी होते जे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।